शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. मेहबूब शेख यांच्यावर अॅट्रोसिटीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झालाय. फिर्यादी तरुणावर देखील गुन्हा दाखल होणार आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दोघांवर क्रॉस FIR केलेला आहे. आमच्या मतदारसंघातील रूममध्ये आमदार साहेबाच्या एका रूममध्ये तिथालचा कर्मचारी त्याचा पाय दाबत बसलेला होता आणि दोघं झोपलेले होते. मला झोपून द्या खाली, खाली झोपतो मी, सकाळी जाणार आहे. ते म्हणले ह्या रूमचा आमदाराचा काही संबंध नाही, ही रूम माझी आहे, इथं कोणी झोपत नाही. अरे म्हणलं आपण महबूबाई दोस्त आहे, ते म्हणा मित्राबित्राचा काही संबंध नाही, झोपून देणार नाही. मी म्हणलं मी आता झोपणार, तर त्याच्यावरून त्याने मला धक्का मारून बाहेर हाकलून दिलं आणि मग आरवाच्या भाषेची वेगळी चालू केली आणि एक फळी होती, त्या फळीने मला मारलं. जर एका बेवड्याला तो बेवडा येऊन जर आपल्याला शिवीगाळ करत असेल आणि त्याच्यावर जर आपण प्रतिक्रिया देत असू, तर त्याच्यावर जर खोटे गुन्हे दाखल होत असतील तर हे आमच्यासारख्याचा आवाज दाबण्याचा प्रश्न. माझी पण फिर्याद आहे, असं आहे की मला पण मार लागलेला आहे, माझी पण फिर्याद आहे. त्या झटापटीत मला जे मार लागलाय मी त्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितलंय. माझी पण त्याच्या त्या ग्रस्ताच्या विरोधात तक्रार आहे, त्याच्यासाठी मी चाललोय. मुळात ही घटना काल रात्री 10 वाजता घडली, तर तो रात्री 10 वाजता फुल नशेत होता, त्यावेळेला त्याची का नाही मेडिकल टेस्ट केली. तर नेमकं काय प्रकरण आहे ते आपण पाहूया. काल रात्री शेख हे आमदार निवास येथे संदीप क्षीरसागर यांच्या रूमवर मुक्कामी होते. एक तरुण मद्यधुंद अवस्थेत क्षीरसागर यांच्या रूमवर येऊन मुक्कामाचा हट्ट करू लागला. शिवीगाळ केल्याने मेहबूब शेख यांच्याकडून या तरुणाला मारहाण झाल्याचा आरोप आहे. जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचा या तरुणाचा आरोप आहे. अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, फिर्यादीची ही तक्रार आहे. आज मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, फिर्यादी तरुणावरही गुन्हा दाखल झालाय.